गुड इवनिंग स्टूडेंट्स, लेट्स सी द नेक्स्ट डेरिवेशन. नेक्स्ट डेरिवेशन इज इलेक्ट्रिक इंटेंसिटी ऑन इक्वेटर ऑफ इलेक्ट्रिक डायपोल. याचा पार्ट आपल्याला स्टडी करायचा आहे. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऑन द इक्वेटर ऑफ द डायपोल. ओके, सो वन्स अगेन इलेक्ट्रिक डायपोल आपल्याला ड्रॉ करावा लागेल आणि त्याच्या इक्वेटरवर एक पॉइंट घ्यावा लागेल. बघा, आता फॉर एक्झाम्पल या ठिकाणी चार्ज काय आहे, मायनस क्यू आहे आणि या ठिकाणी चार्ज काय आहे, दॅट इज प्लस क्यू. सो टू इक्वल अँड अपोजिट चार्जेस सेपरेटेड बाय सम फायनाईट डिस्टन्स, त्याला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रिक डायपोल असं म्हणतो. ठीक आहे, तर मायनस क्यू चार्ज, प्लस क्यू चार्ज, त्याच्यानंतर हा काय झाला, सेंटर ऑफ द डायपोल झाला, सेंटर ऑफ द डायपोल. ठीक आहे, आणि पॉइंट पी कुठं आहे, ऑन द इक्वेटर आहे. सो हिअर देर इज अ पॉइंट पी. आता इथं पी या पॉइंटला काय होणार, प्लस क्यू चार्ज मुळे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी प्रोड्यूस होणार, त्याच पद्धतीने मायनस क्यू चार्ज मुळे देखील इलेक्ट्रिक इंटेन्सिटी प्रोड्यूस होणार आहे. आता प्लस क्यू चार्ज मुळे प्रोड्यूस होणारी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी जी आहे ती या डायरेक्शन असणार आहे. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू प्लस चार्ज कशी असते, अवे फ्रॉम दॅट चार्ज असते, बरोबर आहे ना, या डायरेक्शन असणार आहे. ओके, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू प्लस क्यू चार्ज, फॉर एक्झाम्पल ही डायरेक्शन पी क्यू असेल, इन दी पी क्यू डायरेक्शन असणार आहे. आणि इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू मायनस क्यू चार्ज जे आहे ते या पद्धतीने असणार. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू मायनस क्यू चार्ज, दॅट इज टुवर्ड्स द नेगेटिव्ह चार्ज. हे तुम्हाला व्यवस्थित माहिती पाहिजे, अलॉंग डायरेक्शन पी आर फॉर एक्झाम्पल. म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज मुळे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी अवे फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज असते, तर नेगेटिव्ह चार्ज मुळे कशी असते, टुवर्ड्स नेगेटिव्ह चार्ज. ह्या दोन इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इथं प्रोड्यूस होणार आहे. ठीक आहे, हा सगळा पार्ट आपल्याला इथे लिहायचा आहे. कन्सिडर अन इलेक्ट्रिक डायपोल अँड पॉइंट पी ऑन इट्स इक्वेटर, पॉइंट पी ऑन इट्स इक्वेटर एज शोन इन फिगर. As shown in figure, consider an electric dipole and point P on its equator as shown in figure. Okay, let Q manje kay charge of the dipole, theek hai, tyachantar 2L manje kay asto, dipole length. Okay, dipole length asa manto manje separation between नेगेटिव्ह चार्ज अँड द पॉझिटिव्ह चार्ज. जे मायनस क्यू पासून सेंटर पर्यंत एल डिस्टन्स असणार आहे आणि प्लस क्यू पासून सेंटर पर्यंत एल डिस्टन्स असणार आहे. त्याचबरोबर स्मॉल, त्याच्यामुळे डायपोल मोमेंट किती येणार बघा आता इथं. ओके, डायपोल मोमेंट किती येणार बघा, देअरफोर डायपोल मोमेंट काय येणार बघा, देअरफोर डायपोल मोमेंट, डायपोल मोमेंट पी इज इक्वल टू काय येणार आहे, क्यू इंटू टू एल येणार आहे. डायपोल मोमेंट पी इज इक्वल टू क्यू एल नेहमीप्रमाणे. ठीक आहे, त्याचबरोबर स्मॉल आर म्हणजे काय आहे, डिस्टन्स ऑफ पॉइंट पी फ्रॉम द सेंटर ऑफ द डायपोल आहे, हे स्मॉल आर आहे, लक्षात घ्या.
डिस्टन्स ऑफ पॉइंट पी फ्रॉम सेंटर ऑफ डायपोल. आर इज द डिस्टन्स ऑफ पॉइंट पी फ्रॉम द सेंटर ऑफ डायपोल, म्हणजे डायपोलच्या सेंटर पासून पी पॉइंटचं डिस्टन्स काय आहे, आर इतकं आहे. आता मग कुठल्याही एका चार्ज पासून पी पॉइंटचं डिस्टन्स किती असणार बघा, कुठल्याही एका चार्ज पासून. इथं आपण पायथागोरस थेरम यूज करू शकतो. तर पायथागोरस थेरम नुसार हायपोटेनस किती येणार आहे, आर स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर येणार आहे, स्क्वेअर रूट ऑफ आर स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर. म्हणजे हे काय झालं, मायनस क्यू पासून पी पॉइंटचं डिस्टन्स. सिमिलरली प्लस क्यू पासून पी पॉइंटचं डिस्टन्स देखील तेवढंच येणार आहे. ओके, हा तर आता काय करूया. सो देअरफोर डिस्टन्स ऑफ पॉइंट पी, डिस्टन्स ऑफ पॉइंट पी फ्रॉम एनी चार्ज, डिस्टन्स ऑफ पॉइंट पी फ्रॉम एनी चार्ज काय येणार आहे, स्क्वेअर रूट ऑफ आर स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर येणार आहे. आता काय करूया, पॉझिटिव्ह चार्जमुळे प्रोड्यूस होणारी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काढूया. ओके, सो इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू पॉझिटिव्ह चार्ज, दॅट इज प्लस क्यू चार्ज. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू प्लस क्यू चार्ज, ओके, त्याला काय म्हणतो, ई वन असं म्हणतो. ई वन फॉर्म्युला काय बघा, 1/4πε0 चार्ज डिवाइडेड बाय डिस्टन्स स्क्वेअर. चार्ज डिवाइडेड बाय डिस्टन्स स्क्वेअर म्हणजे काय येणार आहे, स्क्वेअर रूट ऑफ आर स्क्वेअर प्लस एल स्क्वेअरचा स्क्वेअर. म्हणजे काय होणार, स्क्वेअर रूट निघून जाणार ना, आर स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर फक्त राहणार इथं. आणि याची डायरेक्शन कशी असणार आहे, डायरेक्टेड ॲज पी टू क्यू, पी टू क्यू अशी याची डायरेक्शन येणार. Directed as PQ bar. ठीक आहे. सिमिलरली मायनस क्यू मुळे प्रोड्यूस होणारी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती असणार बघा. Similarly, electric intensity due to minus Q charge. Okay, त्याला काय म्हणूया, ई टू असं म्हणूया. ई टू इज इक्वल टू 1/4πε0. तो चार्ज देखील क्यूच आहे, बरोबर आहे. आणि डिस्टन्स किती आहे पुन्हा एकदा, दॅट इज स्क्वेअर रूट ऑफ आर स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर डिस्टन्स. राईट हँड साईडला पण तेवढंच आहे ना. आणि याचा स्क्वेअर केल्यावर स्क्वेअर रूट निघून जाणार आणि इथं राहणार आर स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर. ओके, आणि मायनस क्यू चार्ज मुळे काय होणार आहे, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी पी टू आर अशी डायरेक्शन येणार आहे. डायरेक्टेड ॲज पी आर बार, पी टू आर अशी डायरेक्शन येणार आहे. ठीक आहे. आता या दोन इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची आपल्याला व्हेक्टर ऍडिशन करावे लागेल. हे वेक्टर टॉपिक मध्ये तुम्हाला झालेलं आहे. म्हणजे रिझल्टंट जो येणार ना, रिझल्टंट मॅग्नेटिक सॉरी रिझल्टंट इलेक्ट्रिक इंटेन्सिटी या डायरेक्शन येणार आहे, दॅट इज ई असेल. ओके, आता याच्यासाठी काय करूया, आपण हा अँगल जो आहे ना तो थीटा एज्युम करूया. हा अँगल थीटा असेल तर ऑटोमॅटिकली हा अँगल थीटा येणार आणि त्याचबरोबर हा अँगल देखील काय येणार आहे, थीटाच येणार आहे. ठीक आहे, लेट थीटा इज इक्वल टू काय असेल, सपोज अँगल हाऊ डायरेक्टेड पी क्यू बार. काय डाऊट कुणाला नाही ना. हे बघा, इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची डायरेक्शन कशी असते रे, अवे फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज, हे अगोदर तुमच्या डोक्यात फिक्स झालं पाहिजे. आणि इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची डायरेक्शन कशी असते, टुवर्ड्स निगेटिव्ह चार्ज. म्हणजे प्लस क्यू चार्ज मुळे अवे फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज क्रिएट होते. अवे फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज कसा येणार रे, ओके, पी पॉइंटला अवे फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे तिकडे येणार आहे, पलीकडे.
ठीक आहे. आणि टुवर्ड्स निगेटिव्ह चार्ज म्हणजे काय येणार आहे, या पद्धतीने येणार पी आर डायरेक्शन, पी क्यू डायरेक्शन आणि पी आर डायरेक्शन. दिसते काय इथं क्यू पॉइंट कुठे दिसा लागलाय बघा, पी पॉइंट कुठे दिसा लागलाय बघा. सो थीटा इज अँगल मेड बाय, सपोज अँगल मेड बाय पॉइंट पी. ओके, पी विथ ऍक्सिस, पी पॉइंट ना ऍक्सिस बरोबर केलेला अँगल किती आहे, सपोज थीटा आहे. तर याच्यामध्ये मग आता बघा, देअरफोर इलेक्ट्रिक इन म्हणजे अँगल बिटवीन ई वन ई टू किती येणार, इथं पी क्यू जे आहे ना तेच ई वन आहे. ओके, ई वन हे पी क्यू डायरेक्शन आहे आणि पी आर या डायरेक्शन का आहे ई टू आहे, बरोबर. तर ई वन ई टू मध्ये अँगल किती येणार बघा, टोटल टू थीटा अँगल येणार. देअरफोर अँगल बिटवीन, अँगल बिटवीन ई वन and E2 is 2 theta and therefore resultant electric intensity at point P is, resultant electric intensity at point P is काय येणार बघा, E इज इक्वल टू रिझल्टंट. आपण कसं काढतो, वेक्टर टॉपिक आपण स्टडी केलाय ना तुम्ही, रिझल्टंट इलेक्ट्रिक रिझल्टंटचा फॉर्म्युला काय असतो, स्क्वेअर रूट ऑफ पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस टू पी क्यू कॉस थीटा. म्हणजे काय येणार आहे, ई वन स्क्वेअर प्लस ई टू स्क्वेअर प्लस टू ई वन ई टू कॉस ऑफ अँगल बिटवीन द टू वेक्टर्स. त्या दोन वेक्टर मधला अँगल किती आहे, थीटा नाही टू थीटा आहे. ई वन ई टू मधला अँगल किती आहे, टू थीटा आहे ना, कॉस ऑफ टू थीटा लिहावा लागेल. हा फॉर्म्युला लक्षात आला का बघा, इथंपर्यंत कुणाला डाऊट काय असेल तर जरा विचारा. एनी डाऊट अप टू दिस, तुम्हाला काय डाऊट असेल तर विचारा अप टू दिस. जरा हे वाचून काढा पुन्हा एकदा, हे पुन्हा एकदा बघा. समजा इथं चार्ज एक प्लस क्यू आहे आणि इथं पॉइंट पी आहे, तर प्लस क्यू मुळे प्रोड्यूस होणारी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काहीतरी ई असेल ना इथं, तर त्याची डायरेक्शन कशी असणार आहे, अवे फ्रॉम दॅट पॉझिटिव्ह चार्ज. समजा इथं पॉइंट एक दुसरा पी असेल, तर इथं प्रोड्यूस होणारी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी कशी असणार आहे, अवे फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे अशी, म्हणजे तो चार्ज आणि पॉइंट पी जॉईन करणारी जी लाईन आहे ना, त्या अलॉंग दॅट लाईनच असणार आहे आणि अवे फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज. सपोज इथं पॉइंट पी असेल, हा चार्ज प्लस क्यू आहे, तर प्लस क्यू मुळे प्रोड्यूस होणारी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी अवे फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे इकडे येणार. जे कुठं पॉइंट आहे त्याच्यावरती डिपेंडेंट आहे, हे लक्षात आलं पाहिजे तुम्हाला. हा आता मायनस क्यू चार्ज असेल तर काय होतं, डायरेक्शन फक्त उलटी होते, कारण मायनस म्हणजे रिव्हर्स डायरेक्शन, लक्षात येत आहे. म्हणून अवे फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज ऐवजी काय करायचं, टुवर्ड्स. म्हणजे पुन्हा एकदा बघा, हा मायनस क्यू चार्ज असेल, पुन्हा एकदा हा पॉइंट पी असेल, तर या मायनस क्यू चार्ज मुळे पी पॉइंटला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी तयार होणार, आणि ती कशी तयार होणार आहे, मायनस क्यू चार्ज म्हणजेच काय येणार, टुवर्ड्स निगेटिव्ह. तिथं मायनस साईन परत इलेक्ट्रिक इंटेन्सिटीमध्ये वापरायचं नाही, डायरेक्शनच मायनस साईन म्हणजे डायरेक्शन अपोजिट असा येते हे मायनस क्यू मुळे. समजा पॉइंट पी इथं असेल तर मायनस क्यू टू पी ही लाईन जॉईन करायची इथं, ठीक आहे. तर मायनस क्यू मुळे पी पॉइंटला प्रोड्यूस होणारी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी टुवर्ड्स दॅट नेगेटिव्ह चार्ज असणार, अशी असणार आहे. समजा पॉइंट इथं असेल, ओके, आणि तो पॉइंट पी पासून मायनस क्यू पर्यंत लाईन अशी असेल, तर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऍट दिस पॉइंट पी ड्यू टू मायनस क्यू चार्ज इज टुवर्ड्स दॅट नेगेटिव्ह चार्ज, असं ते येणार आहे. म्हणजे जिथं पॉइंट असेल ना तिथून टुवर्ड्स दॅट चार्ज अशी इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची डायरेक्शन येणार आहे. पॉइंट टू पॉइंट चेंज होते डायरेक्शन. आता इलेक्ट्रिक इंटेन्सिटी एकाच पॉइंटची काढायची आहे तुम्हाला, एकाच पॉइंटची विचारली ना, ज्या पॉइंटची काढायला सांगितले त्याच पॉइंटला फक्त डायरेक्शन दाखवायच्या. ओके, पुन्हा एकदा बघा, समजा डायपोल असेल, सपोज हा मायनस क्यू चार्ज आहे आणि हा प्लस क्यू चार्ज आहे आणि हा पॉइंट पी आहे, तर प्लस क्यू मुळे कसं होणार बघा, आता तो पॉइंट पी आणि प्लस क्यू मी जॉईन करतो, तर अवे फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे इकडे येणार ना डायरेक्शन,
आणि मायनस क्यू मुळे देखील दुसरे एक इलेक्ट्रिक इंटेन्सिटी तिथे प्रोड्यूस होणार आणि मायनस क्यू मुळे पी पॉइंटला काय होणार टुवर्ड्स निगेटिव्ह चार्ज हेच दाखवलंय ना तिथं. समजा दोन चार्जेस ऐवजी अनेक चार्जेस असले तरी देखील असंच होणार आहे. सपोज इथे एक चार्ज आहे मायनस क्यू, इथे एक चार्ज आहे प्लस क्यू, इथे एक चार्ज आहे मायनस क्यू आणि इथं सपोज काय आहे पॉइंट पी आहे. तर बघा आता या मायनस क्यू मुळे पी पॉइंटला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी प्रोड्यूस होणार आहे. ठीक आहे, ती किती असणार? फॉर्म्युला तर तुम्हाला माहित आहे 1/4πε0Q/R2. ओके, आणि मायनस साइन म्हणजेच काय असतं? इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इथं प्रोड्यूस होणारी ती इलेक्ट्रिक इंटेन्सिटी टुवर्ड्स दॅट नेगेटिव्ह चार्ज असतात. परत या मायनस क्यू मुळे प्रोड्यूस होणारी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी पी पॉइंटला टुवर्ड्स दिस नेगेटिव्ह चार्ज असणार आणि पॉझिटिव्ह चार्ज मुळे प्रोड्यूस होणारी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी डायरेक्शन कशी असते? अवे फ्रॉम द पॉझिटिव्ह चार्ज. ओके, सो प्लस क्यू टू पॉइंट पी जॉईन करायचं आणि तिथून दूर जाणारी अशी डायरेक्शन दाखवायची. हे लक्षात येते का? आणखी एखादा सपोज इथं प्लस क्यू चार्ज असेल तर पी पॉइंट टू प्लस क्यू आपल्याला अगोदर एक लाईन जोडावी लागेल आणि या पॉइंटला प्रोड्यूस होणारी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी प्लस क्यू मुळे जी प्रोड्यूस होणार आहे या प्लस क्यू मुळे तर ती कुठल्या डायरेक्शन असणार आहे? अवे फ्रॉम दॅट चार्ज म्हणजे इकडे येणार. ओके, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी कुणाची मोठी असणार ते चार्ज किती मोठा आहे आणि डिस्टन्स किती छोटा आहे त्याच्यावर डिपेंड असणार आहे. ओके, आणि नंबर ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी एखाद्या ठिकाणी आल्या तर रिझल्टंट इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा फॉर्म्युला तो आपला आहे ना, तो वापरायचा आहे पी स्क्वेअर. कारण डायरेक्ट ऍडिशन आपण करू शकत नाही. डायरेक्ट म्हणजे इथं इलेक्ट्रिक इंटेन्सिटी 3 असेल, इथं 4 असेल, इथं 5 आली, इथं 6 आली, तर या सगळ्यांची डायरेक्ट अल्जेब्रिक ऍडिशन करून चालत नाही. आपल्याला व्हेक्टर ऍडिशन करावे लागते आणि व्हेक्टर ऍडिशन साठी हा फॉर्म्युला वापरायचा आहे पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2PQ cos θ. जो व्हेक्टर टॉपिक मध्ये झालेला आहे तो फॉर्म्युला वापरायचा आहे. ओके, लक्षात येत आहे? ओके, त्याच्यामुळे पुन्हा एकदा बघा हे डेरिव्हेशन सुरुवातीपासून. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऑन इक्वेटर ड्यू टू इलेक्ट्रिक डायपोल हा पार्ट आपल्याला बघायचा आहे. ठीक आहे, आता इथं दोन चार्जेस आहेत प्लस क्यू आणि मायनस क्यू. प्लस क्यू मुळे पण पी पॉइंटला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी तयार होणार, मायनस क्यू मुळे देखील प्रोड्यूस होणार आहे. प्लस क्यू मुळे बघा पुन्हा एकदा डायरेक्शन कशी असणार आहे? अवे फ्रॉम दॅट पॉझिटिव्ह चार्ज. इथं प्रोड्यूस होणारी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी कशी असणार आहे? अवे फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज, म्हणजे या डायरेक्शन येणार झाली प्लस क्यू मुळे. त्याला E1 म्हटलंय. E1 ची डायरेक्शन पी टू क्यू, अवे फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज असंच येणार ना. आणि मायनस क्यू मुळे प्रोड्यूस होणारी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काय असणार आहे? ती E2 असणार आहे. आणि इलेक्ट्रिक इंटेन्सिटी डायरेक्शन म्हणजे मायनस क्यू मुळे प्रोड्यूस होणारी इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची डायरेक्शन कशी असणार आहे? टुवर्ड्स दॅट नेगेटिव्ह चार्ज, म्हणजे असं येणार या पॉइंट पासून टुवर्ड्स नेगेटिव्ह चार्ज. अशी डायरेक्शन येणार. लक्षात येते? अशा दोन इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इथे ऍक्ट होणार आहेत आणि या दोघांचा रिझल्टंट आपल्याला इथे काढायचा आहे. तर त्याच्यासाठी आणखी काय केलंय मी इथे एक थीटा अँगल अजून केलाय. बघा हा थीटा अँगल असेल तर इथं पण अल्टरनेट अँगल ना थीटा येणार. इथं जेवढा अँगल असणार तेवढाच इथं अँगल असणार आहे कारण ही मिडल लाईन आहे दोघांची. हे चार्जेस सगळे फिक्स आहेत लक्षात घ्या. चार्जेस आपण बदलणार नाही, त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन असलं तरी ना ते आहे तिथं फिक्स आहेत हे अज्युम करायचं आहे. लक्षात येते? चार्जेस फिक्स असताना इक्वेटरवर एक पॉइंट पी आहे तर त्या पी पॉइंटला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती तयार होणार? इक्वेटरवरच्या सगळ्या पॉइंटला असंच होणार आहे. इलेक्ट्रिक इंटेन्सिटीच्या डायरेक्शन असेच येणार आहेत. लक्षात येते ना? हा,
आता प्लस क्यू मुळे किती प्रोड्यूस झाली, 1/4πε0 चार्ज किती आहे प्लस क्यू आहे डिवाइडेड बाय आर स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर येणार आहे. ओके, आणि त्याच्यानंतर पॉइंट पी इज इन फ्रंट ऑफ मायनस क्यू चार्ज म्हणजे कुठं, इन फ्रंट ऑफ मायनस क्यू चार्ज म्हणजे मला कळालं नाही. माइक अनम्यूट करून तुम्ही क्वेश्चन डायरेक्टली विचारू शकताय काय जर डाऊट असलं तर. मायनस क्यूच्या समोर जस्ट अ मिनिट. हा, तर या पद्धतीनं काय झालं, पी पॉइंटला दोन इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आलेले आहेत, एक आहे ई वन आणि दुसरा आहे ई टू. ई वन ची किती आहे, 1/4πε0 क्यू डिवाइडेड बाय आर स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर आहे. आणि ई टू ची व्हॅल्यू देखील काय आहे, 1/4πε0 क्यू डिवाइडेड बाय आर स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर आहे. ई वन ई टू या पद्धतीनं आहेत. ठीक आहे, आता रिझल्टंट इलेक्ट्रिक इंटेन्सिटी, आता ई वन ई टू मध्ये अँगल किती आहे बघा, अँगल तर ई वन आणि ई टू मध्ये 2θ एवढा अँगल आहे, त्याच्यामुळे रिझल्टंट इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा फॉर्म्युला काय येणार आहे, ई इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ ई वन स्क्वेअर प्लस ई टू स्क्वेअर प्लस 2E1E2 कॉस 2θ. सो ई इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ, आता याच्यामध्ये जे ई वन आणि ई टू रिझल्टंट इलेक्ट्रिक इंटेन्सिटीला ई आर हे सिम्बॉल वापरतो. आता बघा, ई वन ची मॅग्नेट्यूड आणि ई टू ची मॅग्नेट्यूड तेवढीच आहे ना, बघा दोन्हीचे फॉर्म्युले तेच आहेत, 1/4πε0 क्यू डिवाइडेड बाय आर स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर आणि 1/4πε0 क्यू डिवाइडेड बाय आर स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर, दोन्हीचे फॉर्म्युले तेच आहे. म्हणजे ई वन इज इक्वल टू ई टू इज इक्वल टू ई जर घेतलं, बट इथं काय आहे, ई वन इज इक्वल टू ई टू आहे आणि त्याला ई जर म्हटलं तर ते आपल्याला इझिली लिहिता येईल. म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ काय होणार बघा, ई स्क्वेअर प्लस ई स्क्वेअर प्लस 2E² बरोबर आहे ना, ई इंटू ई म्हणजे ई स्क्वेअर कॉस 2θ होणार. सो रिझल्टंट इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 2E² प्लस 2E² कॉस थीटा होणार आहे. ओके, हा डायरेक्शन डिफरंट, मी बार लिहिलं नाही, ई वन बार इज इक्वल टू ई टू बार लिहिलं नाही, लक्षात घ्या, फक्त ई वन इज इक्वल टू ई टू लिहिलं. ई वन ई टू सेम म्हणजे काय, मॅग्नेट्यूड फक्त सेम, डायरेक्शन सेम नव्हे. म्हणजे हे महत्वाची गोष्ट आहे, हे बघा, समजा हे दोन वेक्टर आहेत आणि हा दोघांची लेंथ तेवढीच दिसायला लागली आहे मॅग्नेट्यूड. हा समजा एफ वन फोर्स आहे, एफ वन बार आहे आणि हा एफ टू बार आहे, तर मी तर असं लिहू शकतो एफ वन इज इक्वल टू एफ टू लिहू शकतो, परंतु एफ वन बार इज इक्वल टू एफ टू बार असं लिहू शकणार नाही, हे रॉंग आहे, लक्षात घ्या. ओके, एफ वन इज इक्वल टू एफ टू म्हणजे दोघांच्या मॅग्नेट्यूड फक्त सेम आहेत, फॉर्म्युल्यामध्ये फक्त मॅग्नेट्यूडच वापरावे लागतात. ओके, बार लिहिलं की ते सेम होणार नाही, म्हणजे त्याच्यावर एरो टाकला की ते सेम होणार नाही. सो ई वन इज इक्वल टू ई टू इज इक्वल टू सपोज ई केलं, जेणेकरून आपल्याला हे कॅल्क्युलेशन जरा इझिली लिहिता येईल. सो रिझल्टंट इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज इक्वल टू 2E² जर कॉमन काढलं तर ब्रॅकेट मध्ये राहणार 1+cos θ, बरोबर आहे ना, स्क्वेअर रूट ऑफ 2E² आणि 1+cos θ चा मॅथमॅटिक्स मध्ये एक फॉर्म्युला आहे, दॅट इज 2cos²θ/2, सॉरी तर 2θ सगळे लिहायला पाहिजे अगोदर, 2cos²θ/2 येणार आहे, 2θ/2. म्हणजेच रिझल्टंट इलेक्ट्रिक इंटेन्सिटी येणार स्क्वेअर रूट ऑफ 4E² cos²θ येणार आहे, आणि रिझल्टंट इलेक्ट्रिक इंटेन्सिटी त्याच्यामुळे येईल 2E cos θ, स्क्वेअर रूट सगळ्याचा निघतोय ना, 2E cos θ. ठीक आहे, आता इथे व्हॅल्यू ठेवतो, 2 × E म्हणजे किती आहे, 1/4πε0 क्यू डिवायडेड बाय आर स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर आहे, पुन्हा ई ची व्हॅल्यू ठेवली, इंटू आता त्या ट्रायंगल नुसार कॉस थीटा काय येईल बघा, अकॉर्डिंग टू दॅट ट्रायंगल, हा जो राईट अँगल ट्रायंगल इथं आहे
तर कॉस थीटा म्हणजे ऍडजेसंट साइड, ऍडजेसंट साइड किती येणार बघा एल, आणि हायपोटेन्यूस किती येणार आहे स्क्वेअर रूट ऑफ आर स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर येणार. कॉस थीटा म्हणजे काय, ऍडजेसंट साइड दॅट इज एल डिवाइडेड बाय हायपोटेन्यूस स्क्वेअर रूट ऑफ आर स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर. त्याच्यामुळे रिझल्टंट इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऍट दॅट पॉइंट विल बी, आता क्यू इंटू टू एल म्हणजे काय येणार, हे बघा इथं क्यू आहे आणि इथं टू आणि हे एल आहे, क्यू इंटू टू एल म्हणजे काय येणार, हे 1/4πε0 नॉट ऍज इट इज लिहितो. क्यू इंटू टू एल म्हणजे पी येणार डिवाइडेड बाय, आता बघा आर स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर इंटू रूट आर स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर, हे किती येणार बघा, आर स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर रेस टू 3/2 येणार. कशाला लक्षात आलं का, हे बघा एक्स इंटू रूट एक्स सपोज असेल तर एक्स इंटू एक्स रेस टू हाफ असे लिहू शकतो. रूट म्हणजे काय, एक्स रेस टू हाफ. मग आता हे बघा एक्स रेस टू ए इंटू एक्स रेस टू बी असेल तर काय करावं लागतं, एक्स रेस टू ए प्लस बी करावं लागतं. तोच रूल मी इथं वापरलेला आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, त्याच्यामुळे आर स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर इथं नाही म्हणजे रेस टू वन आहे आणि स्क्वेअर रूट म्हणजे रेस टू हाफ, वन प्लस हाफ म्हणजे 3/2 होणार. सो दिस इज युअर फायनल फॉर्म्युला. ओके, हा तुमचा फायनल फॉर्म्युला आहे इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा. सो रिझल्टंट इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज 1/4πε0 नॉट पी डिवाइडेड बाय आर स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर रेस टू 3/2. आणि याच्यामध्ये आणखी एक कंडिशन येते, दॅट इज इफ एल इज व्हेरी व्हेरी स्मॉल एज कम्पेअर टू आर असेल, एल जर खूप स्मॉल असेल देन एल स्क्वेअर कॅन बी निग्लेक्टेड, देन एल स्क्वेअर कॅन बी निग्लेक्टेड. आणि एल स्क्वेअरला जर निग्लेक्ट केलं तर रिझल्टंट इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऑन द इक्वेटर चा फॉर्म्युला येणार 1/4πε0 पी डिवाइडेड बाय आर स्क्वेअर रेस टू 3/2 होणार, कारण एल निघून गेलं. आणि त्याच्यामुळे रिझल्टंट इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा फॉर्म्युला येणार 1/4πε0 पी डिवाइडेड बाय आर स्क्वेअर रेस टू 3/2, म्हणजे या दोन पॉवरचं मल्टिप्लिकेशन केलं तर आर क्यूब राहणार. सो दिस इज वन मोर फॉर्म्युला. तर या पद्धतीनं इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू इलेक्ट्रिक डायपोल ऑन दी इक्वेटरचा फॉर्म्युला येतो. ठीक आहे, लक्षात आलं का बघा डेरिवेशन. हे डेरिवेशन आपण नेक्स्ट टाइम पुन्हा एकदा रिपीट करूया, म्हणजे आणखी एकदा तुम्हाला लक्षात येईल. तरी देखील तुम्ही काय करा, आज थोडस याचं प्रॅक्टिस करून बघा. एकदा प्रॅक्टिस करा, कुठलीही गोष्ट सुरुवातीला बघतोय त्यावेळी थोडीशी अवघड वाटते, आणखी एकदा रिपीट केलं की थोडीशी सोपी वाटते, अनेकदा रिपीट केलं तर पूर्ण इझी जाते. हे तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल, लक्षात घ्या. फिजिक्स हा सब्जेक्टच असा आहे,